सर्वात पहिल्यांदा केंद्र सरकारचे मी आभार मानतो की आजच केंद्र सरकारने महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे मंजूर केलं आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी घोषणा केली आहे की महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून यापुढे ते विकसित करतील. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की फ्युचर भविष्य हे इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. सर्वाधिक गुंतवणूक आणि सर्वाधिक रोजगार हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. त्यामुळे एक प्रकारे केंद्र सरकारने दिलेली ही भेटच आहे. यासोबत लवकरच मला अपेक्षा आहे की नवीन वर्षामध्ये महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाईल पार्क देखील देणार आहे आणि टेक्सटाईल क्लस्टर त्यातनं एक महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यामध्ये आता सादर झालेलं आहे आणि मी नुकतीच त्याची माहिती घेतली. तर नवीन वर्षात त्या संदर्भात बजेटपर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे किंवा बजेटच्या आधी देखील ते घोषित होऊ शकतं. ₹2000 कोटीची गुंतवणूक आहे. आणि हा काय आहे, 2000 कोटीची गुंतवणूक असली तरी ही एक इकोसिस्टम तयार होणार आहे. त्याच्यानंतर जी खाजगी गुंतवणूक आहे ही इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येईल, कारण इलेक्ट्रॉनिक्स हेच फ्युचर आहे ना. आणि आपला देश आज सगळ्या प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नंबर वन आहे पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वावलंबी होण्याकरता इलेक्ट्रॉनिक्स हे सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे. रोजगार निर्मिती किती होईल त्याच्यातून? असं आहे की आत्ताची जी नुसती जी प्रायमरी गुंतवणूक आहे ती 5000ची त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती आहे, पण जी इकोसिस्टम तयार होईल ती इकोसिस्टम त्याच्या 10 टाइम्स जास्त रोजगार निर्मिती करते.